मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबईकरांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्यात आलाय. शिवसेनेने या संदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली होती आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं मुंबईकरांना या संदर्भात आश्वासन दिलं होतं, ते अखेर पूर्ण झालंय. मुंबईमध्ये एकूण 28 लाख रहिवासी घरे असून त्यापैकी 15 लाख घरं ही 500 चौरस फुटांपर्यंतची आणि या घरांना मालमत्ता कर माफ झाल्यानं मुंबई महापालिकेला दरवर्षाच्या उत्पन्नामध्ये 340 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी मागच्या निवडणुकीमध्ये जी वचननामा दिला होता त्या वचननाम्यामध्ये त्यांनी मुंबईकर जनतेला शब्द दिला होता, होय 500 फुटापर्यंतची जी घरं आहेत त्या 500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करामध्ये पूर्णपणाने माफ केलं जाणार आणि तशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही मुंबई महापालिका सभागृहात मंजूर केला होता. काल त्यावरती राज्य मंत्रिमंडळाने मोहर उमटवली. लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळानं घाईगडबडीनं काल अनेक महत्वाच्या निर्णयांची मंजुरी दिलेली आहे. काय निर्णय घेतलेले आहेत एक नजर टाकूया. तब्बल 18 निर्णय कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आले. यातील मुंबईकरांच्या महत्वाचा निर्णय आहे. मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे. या निर्णयासाठी शिवसेना आग्रही होती. तर SRAच्या संक्रमण शिबिरातील घुसखोरांना दंड आकारून नियमित करण्यात येणार आहे. अनुसूचित जातींसाठीच्या 165 निवासी शाळांना 20% अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. सोसायटी धारकांना आता पुनर्विकास तसंच जागेचीही विक्री करता येणार आहे.